नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरा केला दहीहंडी उत्सव। मराठी सण साजरे झालेच पाहिजेत ची घोषणा देत केला सरकारचा निषेध। कोरोना संसर्गाच्या कारणावरून गेली 2 वर्ष महाराष्ट्रात कोणतेच सण उत्सव साजरे केले जात नाहीत। राजकीय सभा, यात्रा अंदराने केली जात आहेत, मात्र हिंदू सणांवर कोरोनाच्या नियमांची बंदी घातली जात आहे। सरकारच्या दुपटी धोरणाचा निषेध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष चेतन उतेकर व दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत महाडमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला। महाड शहरातील लायन्स क्लब इमारत जवळ 4 थरांची दहीहंडी बांधून ती तोडण्यात आली। त्याचप्रमाणे महाडमध्ये सरेकर आली या ठिकाणी देखील दहीहंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फोडण्यात आली व महाड महापुराच्या दरम्यान स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा प्राण वाचवणाऱ्या साहसी वीरांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष चेतन उतेकर व दक्षिण रायगडचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। प्रतिनिधी मनोज चेंडेकर सह तेज मराठी न्यूज महाड रायगड। आज आपण महाडमध्ये हंडी साजरी केली मनसेच्या माध्यमातून, त्याचबरोबर जे पुरामध्ये मदत करणाऱ्या सत्कार केलाय, काय सांगत, कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करायचा? ह्यांना यात्रा चालते, ह्यांना ह्यांचे सत्कार चालतात, ह्यांचे युवा सेनेचे मेळावे चालतात, ह्यांना फक्त हिंदू धर्माच्या सणांना विरोध करतात, ह्यांनी पाय मागणी केलेले चालते। आम्ही आमच्या सण जोरात ह्याच्यानंतर पण करणार आणि आत्ता पण आम्ही जोरात साजरे सण केलेलं आहे। आणि आमचा एक छोटासा अजून एक विषय होता की ज्या टायमाला महाडमध्ये जो महाप्रलय आला त्याच्यामध्ये जे लोकांना जीव वाचवत त्यांनी काम केलं त्यांचा आम्ही इथे येतोच्या सत्कार केला। आता आज मनसेच्या माध्यमातून महाडमध्ये हंडी उत्सव साजरा झालेला आहे आणि त्यावर सत्कार केलेला आहे, काय सांगाल तुम्ही, कशा स्वरूपात साजरा? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रभर आदेश दिलेले आहेत की हिंदू सण साजरे झाले पाहिजे, पण मोगलाई सारखं बसलेले सरकार कुठलाही सण साजरा करून देत नाही, त्यांचा पहिला मी निषेध करतो। आज आम्ही राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर महाडमध्ये पहिली दहीहंडी तुम्ही बघितलीत, आज आम्ही हा सण साजरा केला आहे आणि याच्यापुढे हिंदू सणांना विरोध करणारे कुणी असो आम्ही हिंदू सण जोरात साजरे करणार असं मी आज आवाहन करतो।